नमस्कार, मी नागेश शंकर मोने, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेमध्ये मी गणित विषय शिकवतो. अंकगणित, बीजगणित आणि भूमिती या गणितातल्या तिन्ही शाखांमध्ये असणारा एकात्मिक संबंध आपण अंकगणिती श्रेणीतल्या एका उदाहरणाच्या सहाय्यानं या तासामध्ये अभ्यासणार आहोत. पण चौकोनांचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला ठाऊक आहेत, कुठले कुठले माहिती आहे तुम्हाला? बरोबर आहे, समलंब चौकोन. समलंब चौकोन हा चौकोनाचा आणखीन एक प्रकार आहे. मी आता समलंब चौकोनाचं चित्र फळ्यावर काढतो. मी तर फळ्यावर समलंब चौकोन काढलेला आहे, दिसतोय सगळ्यांना? आणि याच्या दोन बाजू समांतर आहेत, ही बाजू आणि ही बाजू समांतर आहेत. मी एक चित्र काढतो आणि या चौकोनाला तुम्ही समलंब चौकोन म्हणाल का सांगा मला? हा, की आहे म्हणून. पण तेजस का बरं आहे? हा, हां, बाजूंची एक जोडी समांतर आहेच आहे. मुलांना समलंब चौकोनाचे निरनिराळे प्रकार ठाऊक आहेत. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्रांनी कसं काढायचं याची देखील त्यांना कल्पना आहे. अंकगणिती श्रेणीतल्या संख्यांची बेरीज कशी करायची याचं सूत्रही त्यांना ठाऊक आहे. या छोट्या भागांची मी थोडा वेळ त्यांची उजळणी घेतली. आहे काय आहे? घड्याळ आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं की एक वाजला एक टोल पडला, दोन वाजले दोन टोल पडले, तीन वाजले तीन टोल पडले, असं 12 वाजेपर्यंत घड्याळाचे टोल चालू झाले, तर एकूण किती टोल झालेस? अच्छा, 78. पण कसं काढलं सूत्र? बेरीज केलीस. बरोबर आहे. कशी बेरीज केलीस? थ्री प्लस थ्री सिक्स आले. मग इतक्या जलद गतीने 78 केलीस? रेल्वेचा घड्याळ 24 तासांचा, म्हणजे 12 नंतर किती वाजतील? बरोबर, 3 13 9 13. 13 नंतर किती वाजतील? 14 नंतर. मग 1 ते 24 पर्यंतची बेरीज किती आहे? हा सांग. कारण कसं काय उत्तर बरोबर दिलं आपण माहिती करून घेऊया. तर पटकन सांग. SN = N/2. घड्याळाच्या उदाहरणाच्या सहाय्याने संख्यांची बेरीज कशी करायची हे आम्ही सुरुवातीला करून घेतलं. अंकगणिती श्रेणीतल्या संख्यांची बेरीज करण्याचा जो नेहमीचा मार्ग तोच मुलांनी वापरला. मग आम्ही सूत्राच्या सहाय्याने ही कृती कशी करायची त्याचाही विचार केला. यात भर म्हणून आम्ही गाऊसची देखील पद्धत अभ्यासली. तुम्हाला माहिती असेल, एक मोठा जर्मन गणित येऊन गेला, त्याचं नाव होतं कार्ल गाऊस. विशेष म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी सरांनी त्याला हा प्रश्न विचारला की 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज सांग, आणि क्षणार्धामध्ये गाऊसने उत्तर दिलं 5050. म्हणजे सांगितलं 1 ते 100 पर्यंतची बेरीज करायला, पण त्यांनी 100 ते 1 पर्यंतची बेरीज केली. कशी केली त्यांनी बेरीज? त्यांनी असं लिहिलं 1 + 2 + 3 + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) + (?) +(?) 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 +(
एकशे किती वेळा आले हो? 100 वेळा आले. किती मालिका तयार झाल्या? 3 कुठे? 2. हा, ही तिसरी पण तयार झाली, बरोबर आहे. पण किती मालिकांची बेरीज केली आहे? 2 मालिकांची बेरीज केली. पण विचारले किती मालिकांची बेरीज? 2 ते केले. म्हणजे आलेल्या उत्तराचं काय करायला पाहिजे? नेमपट करायला पाहिजे, बरोबर आहे. दोन्ही भागायला पाहिजे. मग आता 101 किती वेळा येणार आहेत? 100 वेळा येणार आहेत. मग 100 वेळा येणार आहेत म्हणल्यावर 101 गुणिले 100 असं उत्तर येणार आहे. हे झालं 2 मालिकांची बेरीज. याचे निम्मे करायचे आहेत म्हणजे याला दोन्ही भागायला पाहिजे. मग बे एक बे बे 50 100 101 गुणिले 50 उत्तर आलं 5050. आता 101 कसे तयार झाले हो? हा, बेरीज करून. कोणाची बेरीज केली? 99 आहे, बरोबर. पण अगदी सुरुवातीला 99 कुठे आहेत? बरं, 1 1. आणि कोणाची बेरीज झाली? 100. पण 100 कुठे आहेत? खाली आहेत, बरोबर. मुळात 100 कुठे आहेत? शेवट आहेत. म्हणजे पहिली संख्या 1 आणि शेवटची संख्या 100. म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करावी लागली गाऊसला. 101 उत्तर कसं आलं? पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली जाय. आता हे 1 ते 100 पर्यंत घडत आहे, त्या वेगवेगळ्या मालिकांच्या बाबतीत घडते आपण जरा बघूया. आपण एक मालिकाच घेऊया. मी एक मालिका लिहितो. इथे लिहिले 2, 2 3 मिसळले 5, 5 3 मिसळले 8, 17 3 मिसळले 20. कितीचा फरक येऊ दर वेळेला? 3 म्हणजे ही मालिका तुम्हाला माहिती, याला म्हणतात अंकगणिती श्रेणी. हे 2 म्हणजे 2 बिंदू आहेत बरं का? हे 5 म्हणजे 5 बिंदू आहेत बरं का? सांगा बरं, ह्याची बेरीज किती येणार? हां, 57 बेरीज आलेली आहे, बरोबर आहे. बेरीज 57. आता मी त्याला विचारतो कशी बेरीज लिहिली. 5 2, बरं, 5 2 7 केले. आणि मगाशी तर एकाने सांगितलं होतं, सर फॉर्म्युला वापरता येतो. मग फॉर्म्युला वापरूया ना. काय काय फॉर्म्युला आपला? एस एन बरोबर एन भागिले 2 कंसात 2a + n - 1 * d. चला सांगा, म्हणजे तुम्ही अंकगणिताच्या सहाय्याने बेरीज केलीत तरी उत्तर 57 आलं. अंकगणित आणि बीजगणित हातात हात घालून चाललेलं आहे. मग आता जॉमेट्रीला बाहेर ठेवून चालेल का? नाही चालणार. आता जॉमेट्रीला पण आपल्याला मदतीला घ्यायचं आहे, पण मला तुमची मदत लागणार आहे. हे थोडेसे कागद तुझ्या ओळीमध्ये वाट. चला, तुमच्याकडे एक कागद आलेला आहे. हा आलेखाचा कागद आहे. आडवा जो अक्ष आहे त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि उभा जो आहे त्याला आपण वाय अक्ष म्हणतो. हा एक्स अक्ष आहे आणि हा वाय अक्ष आहे. आता पहिली संख्या कोणती आहे? 2. दुसरी संख्या 5. मी आता या एक्स अक्षावर कितवी संख्या ते लिहिणार आहे? ओरिजिन, ओरिजिन
हा तिथे पहिली संख्या आहे. पहिली संख्या काय आहे? दोन. मग मी दोनावर इथे खून केली. दोन चार सहा आठ सोळा, इथं पहिली संख्या. मग दुसरी संख्या, मग तिसरी संख्या. तुम्हाला माहितीच आहे आलेखाचे बिंदू कसे स्थापन करतात. पहिली संख्या दोन, मग मी दोनाच्या ठिकाणी खून केली. दुसरी संख्या कोणती हो? पाच आहे. हा मग पाचला खून केलेली. इथं दुसरी संख्या पाच, म्हणजे इथं कोण येणार आहे? आता तुम्ही तुमच्या आलेख कागदावर असं पूर्ण करा. बरं, अंकगणिती श्रेणीमधल्या संख्या दृश्य स्वरूपात कागदावर कशा मांडायच्या याचा आम्ही विचार करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी आलेखाचा कागद वापरला. झालं कर कर लवकर. बरोबर आहे. तिकडे लक्ष द्या. पहिली संख्या दोन, दुसरी संख्या पाच. कसे दिसत आहे तो बिंदू? हे एका रेषेत दिसत आहेत का? हा बरोबर आहे. कोलिनियर किंवा एकरेषीय बिंदू आहे ते. आता हा जो 17 नंबरचा इथे बिंदू आहे तिथून मी असा एक लंब टाकला, आणि हा जो दोन आहे तिथून पण लंब टाकला, आणि आता हा ठळक केला बघा. हे काय दिसतंय तुम्हाला बघा आता. अच्छा, काही जणांना तो राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. ओरिजिन मधून गेला कसं काय दिसतंय? हा ट्रॅपिझियम. बरोबर आहे. समलंब चौकोन. आता या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आपण काढायचं. आता मला कोण सांगेल समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र? हा वन अपॉन टू. अच्छा, सम ऑफ पॅरेलल साइड इन टू हाईट. आता बघूया का आपण ह्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं ते. आता ही पॅरेलल साइड आहेत. ही किती आहे? दोन. बरोबर. ही किती आहे? सतरा, म्हणजे 2 अधिक 17. या ट्रॅपिझियमची हाईट किती आहे या समलंब चौकोनाचे? सहा. सहा पण का रे सहा? आपण हाईट कशी काय एवढं सहा? ही हाईट आहे पण ही सहावी हाईट आहे असं तुला म्हणायचं आहे. अच्छा बरोबर, म्हणजे तू उत्तर बरोबर सहा दिलंस पण उत्तर काढण्याकरता विचार काही तुझा बरोबर झालेला नव्हता. हा हे दोन्ही परपेंडिक्युलर आहे, त्यांच्या दरम्यानची जी जागा आहे त्याला हाईट म्हणायचं. अभिनंदन. म्हणजे हाईट किती आली आहे? सहा, म्हणजे गुणिले सहा. आता सहाला दोनाने भागा. तीन. 2 अधिक 17 19. 19 गुणिले 3 57. काय वाटलं 57 लिहिलं? इथे एक गोल केला ह्याला, इकडे एक गोल केला ह्याला, आणि ह्याला एक गोल केला. आता या तीन गोलांवरनं तरी सांगा. हा अच्छा, अंकगणित बरोबर आहे. बरोबर आहे. अंकगणित, बीजगणित आणि ज्योमेट्री यांचा संबंध आलेला आहे. अंकगणिती श्रेणीतल्या संख्यांची बेरीज अंकगणिताच्या आपल्या नेहमीच्या पद्धतीने काढली, बीजगणिताचं सूत्र वापरून काढली, आणि भूमितीतली एक आकृती तयार करून त्याचं क्षेत्रफळ विचारात घेऊन आम्ही काढली. या तिन्ही संख्या सारख्याच आल्या हा अनुभव त्यांना थक्क करायला लावणारा होता. इतकंच नव्हे, या तिन्ही संख्या सारख्या आहेत याकडे मी त्यांचं लक्ष वेधलं होतं. मग त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की असं नेहमीच घडतं का. या त्यांच्या प्रश्नावरनं तर त्यांच्यामध्ये कुतूहल जागा झालंय माझ्या लक्षात आलं. प्रत्येक वेळी होतं का? बरोबर विचारलं त्यांनी. प्रत्येक वेळेला असं घडतं का? होतो प्रत्येक वेळेला असं घडतं. पहिल्यांदा दोन होते, मग पाच होते, मग किती होते हो? मग किती होते हो? करू का? काय एवढं पुरेल एवढं समजावून सांगितलं तरी समजेल. गणिताचं हे वैशिष्ट्य आहे, शेवटपर्यंत जाण्याची गरज नाही आहे. मधल्या टप्प्याच्या आधारे सुद्धा निष्कर्ष काढायला सहाय्य होत असतं, मदत होत असते. दरवेळेला ते खरं ठरतच असं नाही पण मदत घ्यायला काही हरकत नाही आहे. आता हे चित्र कसलं तयार झालं बघा. काय तयार झालं? ट्रॅपेझॉइड तयार झालेलं आहे.